भाजप पक्षाचा मित्र पक्ष असलेली शिवसेना केंद्रात व राज्यात सत्तेत असल्याने आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजपासोबत एकत्र लढेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय. भाजप व शिवसेना सत्तेत असल्याने सत्ताधाऱ्यांविरोधात काँग्रेस व राष्ट्रवादी तसेच अन्य पक्ष एकत्र येत आहेत. विरोधक वोट बँक संघटित करतात, यामुळे भाजप व शिवसेनेने एकत्रच लढले पाहिजे. शिवसेनेने स्वतंत्र निवडणूक लढवल्यास मोठे नुकसान होईल, तसेच त्याचा फायदा विरोधकांना होईल असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फडणवीस सरकारला 4 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त करण्यात आलेल्या भाषणात व्यक्त केले. मात्र असे असताना शिवसेनेने स्वतंत्र निवडणूक लढवण्याची घोषणा केली. भाजपकडून शिवसेनेला गोंजळण्यात येत आहे. तसेच याआधी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेने आमच्यासोबत राहावे व एकत्र निवडणूक लढवावी असे आवाहन केले. राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या विशेष न्यायालयाने 2008 साली झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी साध्वी प्रज्ञा व कर्नल प्रसाद पुरोहित सह अन्य 5 आरोपींवर आरोप निश्चित केले. सातही आरोपीवर दहशतवादी कट रचण्याचा आरोप सिद्ध झाला असून हत्या व अन्य आरोपी प्रविष्ट केले आहेत. 2008 मधील मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील 7 आरोपींवर आरोप निश्चित करण्यात आले. यांच्यावर दहशतवादी कट रचणे आणि हत्येच्या कटाचा आरोप लावण्यात आला असून या आरोपींमध्ये कर्नल प्रसाद पुरोहित, साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांचाही समावेश आहे. मुंबई उच्च न्यायालयाने आरोप निश्चिती स्थगिती देणारी याचिका फेटाळून लावली. बॉम्बस्फोट खटल्याप्रकरणी UAE कायद्यातून दोषमुक्त करण्याची मागणी करणारी याचिका आरोपी कर्नल प्रसाद पुरोहित यांनी केली असून यावर पुढील महिन्यात सुनावणी घेण्याचे न्यायमूर्ती SS शिंदे व SGadkari यांच्या खंडपीठाने ठरवले आहे. दिवाळीत SC ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वपूर्ण बातमी. दिवाळीत गावी जाणाऱ्यांसाठी राज्य परिवहन महामंडळाने तिकीट दरात 10% वाढ करण्याचा निर्णय घेतला असून 1 ते 20 नोव्हेंबर पर्यंत ही दरवाढ कायम असणार आहे. ST महामंडळाने दिवाळीत 1 ते 20 नोव्हेंबर पर्यंत 10% तिकीट दरवाढ लागू केली. दिवाळीच्या निमित्ताने प्रवाशांची होणारी वाहतूक लक्षात घेऊन महामंडळाने ही वाढ केली. गेल्या वर्षी महामंडळाने 20%, 15% व 10% अशी वाढ केली होती. या भाडेवाढीमुळे ST महसुलात काही प्रमाणात भर पडणार आहे. ST धोरणानुसार गर्दीच्या हंगामात महसुलात भर पडण्याच्या दृष्टीने भाडेवाढीचा निर्णय घेण्यात आलाय. मागील काही दिवसात ST महसुलात झालेली घट पाहता हा योग्य निर्णय होईल, मात्र या कारणाने सामान्य नागरिकांना त्याचा भूर्दंड बसणार आहे. कुपोषणाच्या पार्श्वभूमीवर विविध मागण्यांसाठी श्रमजीवी संघटनेने अनेक आक्रमक आंदोलन केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व मागण्या मंजूर करण्याचे आश्वासन दिले. मात्र यावर अंमलबजावणी न झाल्याने संतापलेल्या 50,000 श्रमजीवी कार्यकर्त्यांनी ठाणे जिल्हा अधिकारी कार्यालयावर एल्गार मोर्चा काढला. श्रमजीवी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार विवेक पंडित यांच्या नेतृत्वाखाली सुमारे 50,000 श्रमजीवी कार्यकर्त्यांनी एल्गार मोर्चा काढला. ठाणेसह पालघर, रायगड, नाशिक व मुंबई आदी जिल्ह्यातून कार्यकर्ते ठाणे शहरात आले. वाहनांद्वारे ठाणे कारागृहामागील साकेत मैदानावर एकत्र येऊन त्यांनी कार्यालय गाठले. मागण्या मंजूर होऊन लेखी आश्वासन मिळेपर्यंत ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयानंतर मुंबई व ठाण्याच्या वेशीवरील मुलुंड टोलनाक्यावर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले. तसेच मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळासोबत अनेक बैठका व आश्वासने दिली, मात्र आश्वासनाची पूर्तता झाली नाही. कुपोषणासारख्या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यासह जिल्ह्यामधील ठिकठिकाणची रिक्त पदे तत्काळ भरती करणे, आरोग्य केंद्र, आश्रमशाळेची दुरुस्ती करणे, तज्ज्ञ डॉक्टरशी कमतरता दूर करणे इत्यादी प्रलंबित मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. मध्य रेल्वेच्या कोपर स्थानकातील वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाकडून लवकरच कोपर स्थानकावर आणखीन एक फलाट उभारण्यात येणार आहे. डोंबिवली स्थानकावरील गर्दीचा ताण हलका करण्यासाठी कोपर रेल्वे स्थानकाची निर्मिती करण्यात आली. मात्र या स्थानकातून 30,000 प्रवासी प्रवास करत असल्याने सध्याचा फलाट अपुरा पडत आहे. गेल्या वर्षी परस्थानकात झालेली भयानक दुर्घटना लक्षात घेऊन नगरसेवक म्हात्रे यांनी आणखी एक प्लॅटफॉर्म बांधण्यासाठी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याशी पत्रव्यवहार केला. याची दखल घेत डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा करत नवीन फलाटाला मंजुरी दिली. तसेच गर्दी होऊ नये यासाठी सध्याच्या पादचारी पुलांची रुंदीही वाढवण्यात येणार असून यामुळे येथील प्रवाशांना मोठा दिलासा मिळू शकेल. पुणे येथे एका केबल कंपनीकडून 50 लाख रुपयांची खंडणी मागितल्याबद्दल आमदार योगेश टिळेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून आता खुद्द आमदार टिळेकरच तक्रारदाराचे पाय धरत असल्याचा व्हिडिओ समोर आलाय. एका केबल कंपनीकडून 50 लाख रुपयांची खंडणी मागितल्याबद्दल आमदार योगेश टिळेकर यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला असून गुन्हा नोंद करणाऱ्या पोलीस निरीक्षकाची तडकाफडकी बदली करण्यात आली. खुद्द आमदार टिळेकरच त्यांच्याविरुद्ध तक्रार देणाऱ्याचे पाय धरत असल्याचा व्हिडिओ समोर आल्याने प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले. बराटे यांचे असे पाय धरूनही टिळेकर यांच्या अडचणी कमी झाल्या नाहीत, उलट तक्रारदाराचे पाय धरत असल्याचा हा व्हिडिओ समोर आल्याने
टिळेकर यांच्यावर करण्यात आलेल्या खंडणीच्या आरोपांना आणखीनच बळ मिळाले. हडपसर भागात फायबर ऑप्टिक टाकण्यासाठी आमदार टिळेकर यांनी व्हिजन टेलिकम्युनिकेशन इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला 50 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा टिळेकर यांच्यावर आरोप आहे. आधार न्यूज मध्ये घेत आहोत छोटासा ब्रेक, पाहत रहा आधार न्यूज. आधार न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर. आधार न्यूज या वृत्तवाहिनीसाठी प्रतिनिधी नेमणे आहे. न्यूज रिपोर्टर, कॅमेरामन, व्हिडिओ एडिटर, अँकर, स्क्रिप्ट रायटर, एरिया प्रतिनिधी, मार्केटिंग प्रतिनिधी व रिसेप्शनिस्ट नेमणे आहे. इंटर्नशिपसाठी मुले व मुली, अनुभवी व्यक्तीस प्राधान्य. संपर्क 02512860002, मोबाईल क्रमांक 9321887766 व 4350869042. ब्रेक नंतर आधार न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूया पुढील ठळक घडामोडी. नगर व नाशिक जिल्ह्यातील पाणी जायकवाडीमध्ये सोडण्यासाठी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना शेतकऱ्यांनी काळे झेंडे दाखवत निषेध व्यक्त केलाय. नगर नाशिक जिल्ह्यातील पाणी जायकवाडी धरणात सोडण्यास पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांचा विरोध होतोय. तसेच पाणी न सोडल्यास अधिकाऱ्यांवर दबाव आणला जात असल्याचा आरोप होतोय. या पार्श्वभूमीवर हा निषेध नोंदवण्यात आला असून काँग्रेसची सध्या जनसंघर्ष यात्रा सुरू आहे. यासाठी राधाकृष्ण विखे पाटील औरंगाबाद मध्ये आले असता विमानतळ परिसरात त्यांना काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त करण्यात आला. औरंगाबाद शहरात पाण्याचे संकट दिवसेंदिवस गंभीर होत असून यामुळे नागरिकांनी आता सर्व पाणी पुरवठा कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. औरंगाबाद शहरात पाण्याचे प्रश्न वाढत चालले असून शहरातील सामान्य जनता मात्र या नाहक त्रासाला कंटाळून गेली. नागरिक अतिशय आक्रमक झाल्याने ते कर्मचाऱ्यांना मारहाण करायलाही मागे पुढे पाहत नसल्याचे चित्र दिसून येते. यामुळे काही कर्मचाऱ्यांनी काम बंद पुकारलं होतं. मात्र या दरम्यान महापौर नंदू घोडेले व महापालिका आयुक्त निपुण कुमार यांनी घटनास्थळी भेट देऊन कर्मचाऱ्यांची समजूत काढली व हल्लेखोरांना ताबडतोब अटकेसाठी भेटण्यात येईल व भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही याची खबरदारी घेण्यात येईल असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं. चाइल्ड हेल्थ फाउंडेशनच्या नावाखाली अपंग मुलामुलींना भीक मागायला लावून फंड गोळा करायला लावणाऱ्या संस्थेच्या नालासोपारा येथील प्रकार उघडकीस आला असून महिलांनी संस्थेतील मॅनेजरला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. नालासोपाऱ्यात कळंब, राजोडी, वसई पश्चिम या परिसरातील बंगल्यात जाऊन संस्थेला डोनेशनच्या नावाखाली अपंग मुलांमुलींकडून दारोदार भीक मागवून डोनेशन घेतलं जात होतं. दिवसाला 1000 ते 1500 रुपये व सुट्टीच्या दिवशी तर 2000 रुपये आणायचे असं सक्तीचं केलं जात असल्याचे प्रिसिला इमॅन्युअल या 20 वर्षाच्या अपंग मुलीकडून सांगण्यात आले असून जर पैसे गोळा केले नाही तर अपंग मुलामुलींना बेदम मारहाण केली जात असल्याचे धक्कादायक वास्तव पीडित मुलीच्या तक्रारीनंतर उघड झालं आहे. याबाबत मारहाण व धमकी दिल्याप्रकरणी तुळीस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अमन पांडे या संस्थेच्या मॅनेजरला अटक करण्यात आली. कोपरगाव येथे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मृती दिनानिमित्त कोपरगाव ग्रामीण पोलिसांतर्फे एकतेचा संदेश देण्यासाठी रन फॉर युनिटी असे एकत्र धावूया एकत्र पळूया या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री व कराची काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष पोलादी पुरुष वल्लभभाई पटेल यांच्या स्मृती दिनानिमित्त कोपरगाव येथे कोपरगाव ग्रामीण पोलिसांतर्फे रन फॉर युनिटी अशा एकत्र धावूया एकत्र पळूया या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे PSI आशिष शेळके, प्रवीण लोखंडे तसेच ग्रामस्थ मंडळी सहभागी झाली होती. या कार्यक्रमातून एकतेचा संदेश देण्यात आला. प्रतिनिधी मनोज वाघमारेसह आधार न्यूज मुंबई डेस्क. आज रन फॉर युनिटी म्हणजे एकतेसाठी आपण सर्व एकत्र धावूया एकत्र पळूया असा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. भारत स्वतंत्र झाल्यानंतर सर्व संस्थानिक वेगळेवेगळे होते आणि अशा परिस्थितीत काही संस्थानिकांची वेगळी भूमिका होती. अशा सगळ्यांना एकत्र करून एकत्र भारत उभा करणं, त्यांना एकत्र करणं आणि अशा रीतीने आणि असे शेकडो संस्थानिक भारतामध्ये होते.
राज्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती असतानाही सर्वच जिल्ह्याचे पालकमंत्री मात्र अदृश्य आहेत. दुष्काळाची गंभीर परिस्थिती असताना कुठल्याच जिल्ह्याचे पालकमंत्री दुष्काळाची पाहणी करताना दिसत नाहीये, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे. काँग्रेसच्या जनसंघर्ष मोहिमेअंतर्गत पायरी आयोजित सभेत भाजप सरकारने जलयुक्त शिवार अभियान राबवले. यासाठी कोट्यवधी रुपयांचे मशीन खरेदी केले, मात्र 4.5 वर्षात काहीच काम न झाल्याने, तसेच त्यांनी हे जलयुक्त नाही झोलयुक्त शिवार आहे, पाण्याची पातळी 3 मीटरने खाली गेली, रोजगार हमीची कामे करणे गरजेचे आहे, शेतात काम नसेल तर खायचं काय, अशा अनेक समस्यांवर अशोक चव्हाण यांनी सरकारवर टीका केली. वसईत एका तरुणाला दगडाने ठेचून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. ही सर्व घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. मृत शनिशंकर मल या तरुणाला त्याच्या काही मित्रांनी वसई पूर्वला बोलवले, मात्र यावेळी रात्री 11:30 वाजल्याच्या सुमारास 4 ते 5 जणांनी त्याला दगडाच्या सहाय्याने मारहाण करत त्याचा गळा कापण्याचा प्रयत्न केला. मात्र ही घटना घडत असताना या तरुणाच्या मदतीसाठी कोणीही पुढे सरसावले नाही. मारहाणीनंतर सगळे हल्लेखोर पसार झाले असून ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली. रात को करीबन 11 बजे मुझे फोन आया, 11:30 बजे मौसी का कि तुम्हारे भाई के साथ बहुत भयंकर मारामारी हो गया है. तो मैं फटाक से घर से निकला. मैं स्टेशन से दूर 5 किलोमीटर भोईदापाड़े में रहते हैं हम लोग, तो हम वहाँ पे गए. देखा तो मेरा भाई खून से लथपथ पड़ा था. हम लोग ने उसको रिक्शे में लेके डाला, फिर मैंने सरकारी हॉस्पिटल में लेके गया. सरकारी हॉस्पिटल में जाके उसको टाँका बह के लिया. सरकारी वाली हॉस्पिटल ने बोला कि इसको कहीं बड़े हॉस्पिटल में के जाना पड़ेगा, नहीं तो बचेगा नहीं. तो हमने वहाँ से उठाकर उसको सीधा गोल्डन पार्क वसई वेस्ट में स्टेशन के नज़दीक पार्वती सिनेमा हॉल के उधर उसको एडमिट कर दिया. वहाँ से एडमिट करने के बाद सब समाज के लोग मिलने के लिए आए, तो मुझे सब लोगों ने बताया कि तेरे भाई के साथ ये लोगों ने वागरी के लड़के थे. फिर सबका मुझे नाम बताया, तो पुलिस वाले भी आए, पंचनामा किए, सब देख रहे. फिर सुबह 6 बजे मुझे और मेरी माँ को पुलिस वाले लेकर गए. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात झाला असून टेम्पोने 6 कामगारांना चिरडले असल्याची घटना घडली आहे. यामध्ये 5 कामगार जखमी झाले तर एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस महामार्गावर मुंबईकडे येणाऱ्या 6 कामगारांचा अपघात झाला असून हे 6 कामगार रस्त्याच्या लाइनिंगचे थर्मोप्लास्टचे काम करत होते. याचवेळी पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या टेम्पोने या 6 कामगारांना चिरडले. या अपघातावेळी भरधाव आलेल्या टेम्पोने दुसऱ्या टेम्पोलाही धडक दिली. यामुळे या अपघातात एका कामगाराचा मृत्यू झाला असून 5 कामगार जखमी झालेत. जखमींना नवी मुंबईतील MGM रुग्णालयात दाखल करण्यात आले. या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अधिक बातम्यांसाठी पाहत रहा आधार न्यूज. तसंच अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या.